ऑल ऑफ यू स्क्रीन इज विजिबल। यस मैम, यस यस मैम, एक्सपेरिमेंट नंबर तुमचा जो काय आहे परफॉर्म करण्यासाठी एक्सपेरिमेंट नंबर 1 आहे हा। फर्स्ट काय बघितलं आपण, हँडलिंग ऑफ फार्माकोपिया। ओके, हँडलिंग ऑफ फार्माकोपिया मध्ये काय डाउट आहे का? नो मैम। ओके, नो मैम। नेक्स्ट तुमचं प्रॅक्टिकल आहे टू प्रिपेअर अँड सबमिट सिंपल सिरप। टू प्रिपेअर अँड सबमिट सिंपल सिरप, तुम्ही आता नोटबुक असेल तर टायटल टाकून घ्या, टू प्रिपेअर अँड सबमिट सिंपल सिरप। मग त्याच्यामध्ये सिरपची डेफिनेशन काय आहे? टायटल, टू प्रिपेअर अँड सबमिट सिंपल सिरप, देन व्हॉट इज मीन बाय सिरप? सिरप आर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ शुगर सच एज सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर। काय आहे सिरप? कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ शुगर। शुगर मध्ये कोणते शुगर? सच एज सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर। सिरप आर द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ शुगर सच एज सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर। कॉन्सन्ट्रेशन किती असतं शुगरचं त्याच्यामध्ये? फिक्स असते। द कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर इज 66.7% वेट बाय वेट। तुम्हाला एमसीक्यू ला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर, सिरप मध्ये किती कॉन्सन्ट्रेशन असते शुगरचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर इन इज 66.7% वेट बाय वेट। सिरपचे डेफिनेशन काय आहे? सिरप आर द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ शुगर सच एज सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर। कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे शुगरचं। कोणती शुगर? जे काय सुक्रोज आहे ते प्युरिफाईड वॉटर मध्ये डिझॉल्व केलं जातं, जे काय मिक्सचर होते ते काय असते? सिरप। सिरप आर द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ शुगर सच एज सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर। डेफिनेशन समजले? समजली नसेल तर रिपीट सांगायला सांगत जावा, सिरप्स आर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ शुगर सच एज सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर। सुक्रोज जे आहे ते प्युरिफाईड वॉटर मध्ये डिझॉल्व करायचं, जे काय प्रिपरेशन फॉर्म होते ते सिरप असते। कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ शुगर, सिरप आर द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ शुगर सच एज सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर। आणि जे शुगरचं कॉन्सन्ट्रेशन असते किती क्वांटिटी असते? कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर इज 6.7। एनी डाऊट? नो मॅम। द कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर इज 66.7% वेट बाय वेट। जे काय शुगरचं कॉन्सन्ट्रेशन असते सिरप मध्ये ते फिक्स असते, 66.7% वेट बाय वेट। सिरप टू टाइपचे असतात, मेडिकेटेड सिरप आणि फ्लेवर्ड सिरप। टायटल तुम्ही फर्स्ट राईट डाऊन करायचं आहे, टू प्रिपेअर अँड सबमिट सिंपल सिरप। ज्यावेळेस तुम्हाला वन पेज रिपोर्ट अपलोड करायचा आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट नंबर 1 टाकायचा, देन टायटल टू प्रिपेअर अँड सबमिट सिंपल सिरप। टू प्रिपेअर अँड सबमिट सिंपल सिरप, क्रायो कन्सेप्ट, डेफिनेशन ऑफ सिरप अँड स्टोरेज। डेफिनेशन काय आहे? सिरप कॉन्सन्ट्रेट सिरप आर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ शुगर सच एज सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर। देन स्टोरेज कंडिशन, स्टोर इन वेल क्लोज्ड कंटेनर किंवा द ग्लास बॉटल फिटेड विथ व्हाईट प्रोपिलिन मोल्डेड और ब्लॅक थर्मोस्टॅटिक प्लास्टिक स्क्रू क्लोजर। कंटेनर आहेत सिरप साठी, वेल क्लोज्ड कंटेनर म्हटला तरी चालेल। टायटल राईट डाऊन केलं तुम्ही, टू प्रिपेअर अँड सबमिट सिंपल सिरप प्रायो कन्सेप्ट, वन पेज रिपोर्ट मध्ये राईट डाऊन करायची काही गरज नाही। तुम्हाला माहित असलं पाहिजे प्रायो कन्सेप्ट म्हणजे काय, तुम्हाला ते माहित असलं पाहिजे। डेफिनेशन ऑफ सिरप अँड स्टोरेज कंडिशन, देन न्यू कन्सेप्ट, फॉर्म्युलेशन अँड मेथड ऑफ प्रिपरेशन। इन दॅट प्रोपोजिशन फर्स्ट, सिरप कॉन्सन्ट्रेटेड ऑर नियरली सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर
दैट इज जे काय सुक्रोज कॉन्सन्ट्रेशन असते प्युरिफाइड वॉटर मध्ये ते 66.7% वेट बाय व्हॉल्यूम. म्हणजे जर तुम्ही 66.7 ग्राम सुक्रोज घेतलं तर ते 100 ml वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचं. देन सिरप आर टू टाइप, फर्स्ट मेडिकेटेड सिरप, सेकंड फ्लेवर्ड सिरप. जे काय मेडिकेटेड सिरप आहे, द सिरप कंटेनिंग मेडिसिनल सबस्टन्स आर कॉल्ड मेडिकेटेड सिरप. सिरप कंटेनिंग मेडिकेटेड सबस्टन्स त्याला काय म्हणायचंय, जर समजा मेडिसिनल सबस्टन्स असतील सिरप मध्ये तर ते झालं मेडिकेटेड सिरप. जर समजा फ्लेवर्ड सबस्टन्स असतील तर ते झालं फ्लेवर्ड सिरप. जर समजा एखादा मेडिसिनल सबस्टन्स सिरप मध्ये प्रेझेंट आहे ते झालं मेडिकेटेड सिरप. जर समजा एखादा फ्लेवर्ड सबस्टन्स सिरप मध्ये प्रेझेंट असेल तर ते झालं फ्लेवर्ड सिरप. देन इंटेलेक्चुअल लर्निंग ऑब्जेक्टिव इन दॅट इंटेलेक्च्युअल स्किल टू अंडरस्टँड द यूज ऑफ सिरप अँड इट्स मेथड ऑफ प्रिपरेशन, मोटर स्किल, ability to prepare the syrup and dispense the label, labeling the container correctly. Apparatus madhe mortar, pestle, beaker, measuring cylinder, funnel, etc. Mortar, pestle baghitle ka? Wait for 2 minutes, tumhala apparatus sikhele jate. All of you, screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. तुम्हाला काय अपारटस सांगितलेत? मॉर्टर पेस्ट बघितले का? Yes, ma'am. Yes, ma'am. कुठे बघितले? केमिस्ट्री लॅब मध्ये. केमिस्ट्री लॅब मध्ये. 12th ला तुमच्या केमिस्ट्री लॅब मध्ये. ओके. हे झालं, हे काय आहे? मॉर्टर पेस्ट, बीकर, मेजरिंग सिलेंडर आणि फनेल. फनेलचा काय यूज आहे? फिल्टर. फिल्टर. फिल्टरिंग. ओके. अपॅरेटस कोणकोणते यूज करायचा? सिंपल सिरप प्रिपेअर करायचा असेल तर फनेल, पेस्ट, मॉर्टर. फनेल, मॉर्टर. मॉर्टर, पेस्टर, बीकर, मेजरिंग सिलेंडर, फनेल. अपॅरेटस मध्ये सिंपल करताना तुम्ही युज करायचा आहे ते. देन प्रिस्क्रिप्शन मध्ये इन्ग्रेडियंट सुक्रोज. सुक्रोज ची क्वांटिटी किती सांगितली? 20 ग्राम. मग टाइप मध्ये कोणत्या टाइपचं प्रिपरेशन आहे? सिंपल सिरप. इथं जे आहे टाइप, इथं तुम्ही सिंपल सिरप राईट डाऊन करायचं. ट्रान्सलेशन मध्ये फर्स्ट इन्ग्रेडियंट नाव काय तुमच्या? सुक्रोज. ते इथं राईट डाऊन करायचं. क्वांटिटी घिवन इन इम्पेरियल सिस्टीम. क्वांटिटी घिवन इन इम्पेरियल सिस्टीम म्हणजे ते तुम्हाला नाहीये डायरेक्ट क्वांटिटी घिवन इन मेट्रिक सिस्टीम. इम्पेरियल सिस्टीम मध्ये फ्लूड रकम, फ्लूड अउन्स मध्ये क्वांटिटी दिलेल्या असतात, बट डायरेक्ट ग्राम मध्ये क्वांटिटी दिलेली येते.
क्वांटिटी घेऊन इन मेट्रिक सिस्टीम इथं किती लिहिणार तुम्ही 66.7 ग्राम देन प्युरिफाईड वॉटर 100 ग्राम समजा तुम्ही सिरप प्रिपेअर करताय त्यासाठी सुक्रोज 66.7 ग्राम आणि प्युरिफाईड वॉटर 100 ग्राम युज करताय हे किती झालं तुमचं क्वांटिटी सफिशियंट प्युरिफाईड वॉटर 100 ग्राम युज करताय मग तुम्हाला 20 ग्राम सिम्पल सिरप प्रिपेअर करायचा जर 100 ग्राम साठी तुम्ही 66.7 ग्राम सुक्रोज युज करत असाल तर 20 ग्राम साठी हाऊ मच 66.7 इंटू 20 डिवायडेड बाय 100 किती येते बघा किती येते 66.7 इंटू 20 डिवायडेड बाय 100 13.34 क्वांटिटी सफिशियंट म्हणजे जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं 20 ग्राम मध्ये युज करायचंय टाइप मध्ये कोणत्या टाइपचं सिम्पल सिरप ट्रान्सलेशन मध्ये फर्स्ट इन्ग्रेडियंट सुक्रोज क्वांटिटी घेऊन इन मेट्रिक सिस्टीम मध्ये 66.7 क्वांटिटी टेकन इन मेट्रिक सिस्टीम 13.34 प्युरिफाईड वॉटर क्वांटिटी घेऊन इन मेट्रिक सिस्टीम 100 ग्राम क्वांटिटी टेकन इन मेट्रिक सिस्टीम 20 ग्राम चार्ट समजलाय यस मॅम परत सांगा हा मॅम डबल सांगा लक्ष द्या मॅडम टाइप मध्ये कोणत्या टाइपचं नाव काय आहे तुमच्या प्रिपरेशनचं ते टाइप मध्ये येणार मग काय आहे तुमच्या प्रिपरेशनचं नाव सिरप हा सिंपल सिरप सिंपल सिरप टाइपचा टाइप झालं तुम्ही टाइप लिहिलं सिंपल सिरप देन ट्रान्सलेशन मध्ये फर्स्ट इन्ग्रेडियंट तुमचा काय आहे सुक्रोज तो इथं राईट डाऊन करणार तुम्ही कसं दिसतोय तुम्हाला ट्रान्सलेशन मध्ये फर्स्ट इन्ग्रेडियंट सुक्रोज क्वांटिटी घेऊन इन मेट्रिक सिस्टीम मेट्रिक सिस्टीम मध्ये दिलेलं आहे क्वांटिटी ग्राम मध्ये मेट्रिक सिस्टीम 66.7 ग्राम आणि प्युरिफाईड वॉटर ट्रान्सलेशन मध्ये तुमचा सेकंड इन्ग्रेडियंट असणार आहे प्युरिफाईड वॉटरची क्वांटिटी किती असणार आहे 100 ग्राम बट तुम्हाला सेंड किती करायचं आहे 20 ग्राम हे त्यांनी दिलेलं आहे मग तुम्ही त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचं असते फॉर्म्युल्यामध्ये क्वांटिटी टेकन इन मेट्रिक सिस्टीम मध्ये फर्स्ट जे काही सुक्रोज असेल जर समजा तुम्ही 100 ग्राम प्युरिफाईड वॉटर मध्ये 66.7 ग्राम सुक्रोज युज करत असाल तर जर समजा 20 ग्राम तुम्हाला प्रिपरेशन सेंड करायचं आहे त्यासाठी कॅल्क्युलेशन असते कॅल्क्युलेशन कसं करणार 66.7 इंटू 20 डिवायडेड बाय 100 20 का घेतलंय सेंड किती करायचं आहे 20 ग्राम घेतलं 100 कुठून घेतलं प्युरिफाईड वॉटर जे आहे ते 100 ग्राम क्वांटिटी मध्ये आहे म्हणजे तुम्ही सुक्रोज प्लस क्वांटिटी सफिशियंट प्युरिफाईड वॉटर 100 ग्राम फायनल व्हॅल्यूम जी आहे ती मेकअप करणार मग 100 ग्राम साठी जर समजा तुम्ही 66.7 ग्राम सुक्रोज युज करत असेल तर 20 ग्राम साठी हाऊ मच कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येते 13.34 समजला चार्ट डायरेक्शन ऍज अ डायरेक्टेड बाय फिजिशियन डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं डायरेक्शन ऍज अ डायरेक्टेड बाय फिजिशियन फॅक्टर मध्ये क्वांटिटी रिक्वायर्ड अपॉन क्वांटिटी गिव्हन क्वांटिटी रिक्वायर्ड अपॉन क्वांटिटी गिव्हन किती दिलेलं आहे तुम्हाला क्वांटिटी 100 साठी आणि रिक्वायर्ड किती आहे 20 डिवाइडेड बाय 100 किती येतंय फॅक्टर 1/5 20 डिवाइडेड बाय 100 0.5 0.2
0.2 काय असणार आहे, फॅक्टर असणार आहे तुमचा. देन स्टेप वाईज प्रोसिजर, प्रोसिजर मध्ये फर्स्ट ऍड सुक्रोज टू वॉटर, जो फर्स्ट इन्ग्रेडियंट आहे. 13.34 ग्राम फर्स्ट वे करायचा तुम्ही. देन ऍड सुक्रोज टू वॉटर, वॉटर मध्ये ऍड करायचं. हीट अंटील इट डिझॉल्व विथ ओकेजनली स्टरिंग. हीट करायचंय ते सुक्रोज वॉटर मध्ये डिझॉल्व होण्यासाठी हीट करायचंय. देन हीट करताना काय ओकेजनली स्टरिंग करायचंय त्याच्यामध्ये. देन ऍड सफिशियंट प्युरिफाईड वॉटर. हीट करून झाल्यानंतर तुम्ही सफिशियंटली प्युरिफाईड वॉटर त्याच्यामध्ये ऍड करणार. फिल्टर इफ नेसेसरी अँड ऍडजस्ट द वेट टू 20 ग्राम्स. Then transfer to container, cork it, attach prepared label and submit. First काय करणार तुम्ही स्टेप वाईज प्रोसिजर मध्ये, जे सुक्रोज आहे, सुक्रोज आहे 13.34 क्वांटिटी मध्ये वेग करणार, 13.34 ग्राम. देन वॉटर मध्ये ऍड करणार. सुक्रोज वॉटर मध्ये डिझॉल्व करण्यासाठी तुम्ही त्याला हीट देणार. हीट until it dissolve, जोपर्यंत ते डिझॉल्व होत नाही तोपर्यंत त्याला हीट देणार. देन हीट until it dissolve with occasionally stirring. हीट करत असताना तुम्ही त्याला स्टरिंग पण करायचंय. देन ऍड सफिशियंट प्युरिफाईड वॉटर, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या क्वांटिटी मध्ये पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये प्युरिफाईड वॉटर ऍड करायचंय. देन जे काय सुक्रोज प्लस प्युरिफाईड वॉटर हीट केलेलं जे काय मिक्सचर आहे ते फिल्टर करायचंय. फिल्टर इफ नेसेसरी अँड ऍडजस्ट द वेट टू 20 ग्राम्स. फिल्टर करून झाल्यानंतर मेजरिंग सिलेंडर मध्ये तुम्ही फायनल व्हॅल्यू 20 ग्राम्स ऍडजस्ट करायचे. देन ट्रान्सफर टू कंटेनर, कंटेनर मध्ये ट्रान्सफर करायचंय. जो काय कंटेनर आहे त्याचं झाकण व्यवस्थित लावायचंय. कॉर्क इट आणि जे लेबल आहे ते त्याच्यावरती अटॅच करायचंय. देन सबमिट. समजतंय? यस ऑर नो? यस मॅम. लेबलिंग ऑफ फॉर्म्युलेशन. लेबलिंग ऑफ फॉर्म्युलेशन मध्ये लेबल कसं करायचं? तुमच्या प्रिपरेशनचं नाव, काय नाव आहे? सिंपल 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 सिरप. तुम्ही सिंपल सिरप राईट डाऊन करायचं. क्वांटिटी किती आहे, किती एम एल, किती ग्राम सेंड करणार आहे तुम्ही सिंपल सिरप? 66.7. मॅडम फायनल फायनल व्हॅल्यू व्यवस्थित लक्ष द्या. मी काय सांगते तुम्हाला, जे काय सिम्पल सिरप आहे ना तुमचं, ते सेंड किती काय सांगितलंय तुम्हाला? 20 ग्राम्स. इथं सेंड 20 ग्राम, जे पूर्ण सिंपल सिरप आहे ते सेंड 20 ग्राम. तुम्ही इथं काय डॉन करणार लेबलिंग मध्ये? तुमच्या प्रिपरेशनचं नाव, काय नाव आहे? सिंपल सिरप. ब्रॅकेट मध्ये सिंपल सिरप इथं काय डॉन करणार? ब्रॅकेट मध्ये 20 ग्राम्स. देन इन्ग्रेडियंट, इन्ग्रेडियंट मध्ये फर्स्ट इन्ग्रेडियंट सुक्रोज. सुक्रोज किती क्वांटिटी मध्ये? 13.34 ग्राम. आणि सेकंड इन्ग्रेडियंट प्युरिफाईड वॉटर 20 ml. इथं तुम्ही इन्ग्रेडियंट लिहिणार. ओके, इन्ग्रेडियंट झाल्यानंतर इथं एक लाईन ड्रॉ करणार तुम्ही. आणि इथं मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, रजिस्टर नंबर आणि प्राइस. मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहित असताना काय करायचं? जे तुमचं एक्सपेरिमेंट आहे, समजा आज किती डेट आहे? 11. तुमचा एक्सपेरिमेंट ज्या दिवशी होईल त्या दिवशी डेट तिथं गाईड डाऊन करायची. आणि एक्सपायरी डेट मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर 2 इयर्स. ओके, देन रजिस्टर नंबर आणि प्राइस. देन कॅटेगरी,
यूज कैटेगरी म्हणजे काय कैटेगरी असणार आहे त्या प्रिपरेशनची, जे सिंपल सिरप आहे फार्मास्युटिकल एड म्हणून यूज केलं जातं. देन स्टोरेज, स्टोरेज कॅटेगरी झाल्यानंतर डायरेक्शन, डायरेक्शन काय असणार आहे ऍज अ डायरेक्टेड बाय फिजिशियन, आणि स्टोरेज स्टोअर इन वेल क्लोज्ड कंटेनर, आणि लास्ट तुमच्या कॉलेजचं नाव काय आहे. कॉलेजचं नाव सेवरी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल पंढरपूर. समजते. लेबलिंग ऑफ फॉर्म्युलेशन, येस ऑर नो? येस येस मॅम. हेडिंग काय देणार तुम्ही? सिंपल सिरप, सिरप्स, सिंपल सिरप. क्वांटिटी किती असणार? 20 grams. 20 grams. 20 grams. ओके. देन यूज ऑफ प्रिपरेशन, फार्मास्युटिकल एड म्हणून यूज केलं जातं प्रिपरेशन. देन लास्ट रिझल्ट, रिझल्ट मध्ये काय लिहिणार तुम्ही? किती ml क्वांटिटी? 20 grams. सिंपल सिरप इज सबमिटेड इन, सिंपल सिरप साठी कंटेनर सांगितलाय त्यांनी. कोणता कंटेनर सांगितला मग अशी मी तुम्हाला? रिकमेंडेड कंटेनर ऑफ सिरप, ग्लास बॉटल फिटेड विथ व्हाइट प्रोपिलिन मोल्डेड ऑर ब्लॅक थर्मोस्टॅटिक प्लास्टिक स्क्रू क्लोजर. फक्त तुम्ही ग्लास बॉटल लिहिलं तरी चालेल. सिंपल सिरप इज सबमिटेड इन plain glass bottle for inspection with special instruction on label as check well before use. 20 grams of simple syrup is submitted in plain glass bottle for inspection with special instruction on label as check well before use. Use करायच्या अगोदर check करायचं. Suspension असेल, emulsion असेल, check करून आपण administer करतो. माहितीये ना? फार्मास्युटिकल एड म्हणून सिंपल सिरप युज केलं जात. व्हॉट इज मीन बाय फार्मास्युटिकल एड? डेफिनेशन लिहून घ्या. फार्मास्युटिकल एड आर द ड्रग विच हॅव नो ऑर लिटल फार्माकोलॉजिकल इफेक्ट बट दे आर इसेन्शियल युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म लाईक टॅबलेट, इंजेक्शन, इमल्शन, ऑइंटमेंट. जे काय फार्मास्युटिकल एड्स म्हणून यूज केले जाणारे प्रिपरेशन आहेत, फार्माकोलॉजिकल इफेक्ट कमी असतो किंवा फार्माकोलॉजिकल इफेक्ट नसतो त्यामध्ये, बट ते इसेन्शियल असतात. ज्यावेळेस तुम्ही फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म प्रिपेअर करताय, फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म मध्ये ज्यावेळेस तुम्ही टॅबलेट असतील, इंजेक्शन असतील, इमल्शन असेल, ऑइंटमेंट असेल ते प्रिपेअर करताय, त्यावेळेस तुम्हाला त्याची गरज असते. मग असे जे काय प्रिपरेशन आहेत ते फार्मास्युटिकल एड म्हणून वापरले जातात. त्याच्यामध्ये जे काय सिंपल सिरप आहे ते फार्मास्युटिकल एड म्हणून यूज केलं जातं. फार्मास्युटिकल एड कॅटेगरीमध्ये तुम्ही काय लिहिणार आहे? किंवा यूज कॅटेगरी आणि यूज सेम असते. यूज काय असणार आहे? फार्मास्युटिकल एड. फार्मास्युटिकल एड मीन्स द ड्रग विच हॅव नो ऑर लिटल फार्माकोलॉजिकल इफेक्ट. द ड्रग विच हॅव नो ऑर लिटल फार्माकोलॉजिकल इफेक्ट बट they are essentially used in the preparation of pharmaceutical dosage form. But they are essentially used in the preparation of pharmaceutical dosage form like tablets, injections, emulsions, ointments. Madam, direction college. Direction as a directed by physician. तुम्हाला ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट कसं परफॉर्म केलं जातं ते दाखवलं जाईल.
Wait for 2 minutes. मैम आवाज येत नाही. वेनलेस एंड मेजरिंग सिलेंडर स्टैंड सब्स हैव वेरियस यूजेस. फॉर एग्जांपल दे आर यूज्ड एज अ फार्मास्यूटिकल एड्स एज अ स्वीटनिंग एजेंट. प्रैक्टिकल के लिए हमें सबसे पहले चाहिए वेइंग डिजिटल वेइंग बैलेंस. ठीक है, दिस इज अ बीकर एज यू ऑल नो. दिस इज मेजरिंग सिलेंडर. दिस इज अ कोनिकल फ्लास्क. दिस इज ट्राइपॉड स्टैंड. दिस इज फनल. दिस इज वॉटमैन फिल्टर पेपर. ओके, दिस इज ग्लास रॉड. इट इज यूज फॉर मिक्सिंग. This is spatula. Spatula is used for weighing the ingredients. This is pipette. Pipette is used for pipetting the contents. Okay. Now we will start the practical. सबसे पहले हम क्या करेंगे, सुक्रोस लेंगे. सुक्रोस को वे करेंगे. That is 13.34 ग्राम सुक्रोस. ठीक है, एंड वी विल टेक दिस इज डिस्टिल्ड वाटर और प्यूरिफाइड वाटर. ठीक है, तो सबसे पहले हम क्या करेंगे, ये है हमारा डिजिटल वेइंग बैलेंस. ठीक है, तो इसमें हम सबसे पहले क्या करेंगे, इसको जीरो करेंगे, टेयर करेंगे. दिस इज बीकर. आप बीकर भी ले सकते हैं या फिर कोनिकल फ्लास्क भी ले सकते हैं. हमने बीकर लिया है तो इसकी रीडिंग आई है 59.65 ग्राम. ओके, तो हम इसको क्या करेंगे, टेयर करेंगे. ठीक है, तो हम इसमें क्या डालेंगे, वी विल ऐड वेट क्वांटिटी ऑफ सुक्रोज इन दिस बीकर. दिस इज 13.39 ग्राम. ओके, तो हम इसमें अब डालेंगे डिस्टिल वाटर. ओके, डिस्टिल वाटर हम स्किप इट आउट करेंगे. इसमें हम डिस्टिल वाटर तब तक डालेंगे जब तक इसकी रेटिंग 20 ग्राम नहीं आ जाती, बिकॉज वी नीड 20 ग्राम ऑफ सिरप. So this is 20 gram. Then we will take this beaker out and we will place this beaker on the water bath. ये हमारी water bath है, तो हम इसको water bath पे रखेंगे, heat करेंगे and we will stir this. इसको हम stir करेंगे. इस solution को हम तब तक stir करेंगे जब तक कि हमारा सिरप नहीं प्रिपेयर हो जाता. ठीक है, इसको स्टर करेंगे वाइल हीटिंग ऑन द वाटर बाथ. ये हमारी वाटर बाथ है, यहाँ से हम इसका जो टेम्परेचर है वो एडजस्ट कर सकते हैं. फॉर एग्जांपल यहाँ से हम टेम्परेचर को इंक्रीज कर सकते हैं. ठीक है,
सिरप प्रिपेयर हो गया है, ठीक है। तो हम इस सिरप को रखेंगे एट अ रूम टेम्परेचर, रूम टेम्परेचर पे रखेंगे हम इसे टू कूल, ओके। तो जब ये कूल हो जाएगा हमारा सिरप, देन वी विल फिल्टर दिस सिरप। इस सिरप को हम फिल्टर आउट करेंगे, ठीक है। तो जो हमारी प्रिपरेशन आई, दैट इज सिंपल सिरप IP66, हम उसको लास्ट में क्या करेंगे, कूल करेंगे, ठीक है। कूल करने के बाद फिल्टर करेंगे, फिल्टर करने के बाद हम उसको स्टोर करेंगे इन अ बॉटल, और उस बॉटल पे हम एक लेबल लगाएंगे, ओके। दैट्स ऑल फॉर दिस प्रैक्टिकल, थैंक यू। All of your screen is visible? Yes, ma'am. Practical कैसे perform के लिए समझ ले? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. First experiment आहे तुमचा, experiment number 1 to prepare and submit simple syrup. डेफिनेशन ऑफ सिरप काय आहे, सिरपची डेफिनेशन, कॉन्सन्ट्रेटेड सोल्यूशन ऑफ शुगर सच एज सुक्रोज पुरी फिट कॉन्सन्ट्रेटेड डायल्यूट, माहिती आहे का, डायल्यूट सोल्यूशन, कॉन्सन्ट्रेटेड सोल्यूशन। कॉन्सन्ट्रेटेड मीन्स विदाउट वॉटर, विदाउट वॉटर नाही म्हणता येईल, एसिडिक। कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन इज वन दॅट हॅज रिलेटिव्हली लार्ज अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ह सोल्युट, जे सोल्युट असते ते लार्ज अमाऊंट मध्ये असते कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये, आणि डायल्यूट सोल्युशन त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट मध्ये जे काही सोल्युट असते ते स्मॉल अमाऊंट मध्ये असते, सॉल्व्हंट लार्ज अमाऊंट मध्ये असते। कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ काय आहे, सिरपचे डेफिनेशन, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ शुगर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ शुगर सच एज सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर, जे शुगरचं कॉन्सन्ट्रेशन असते सिरपमध्ये ते किती असते, 66.7% weight by volume. Then syrup are two type, medicated syrup and flavored syrup. जर समजा एखादा मेडिसिनल सबस्टन्स असेल प्रेझेंट सिरप मध्ये, इट इज नोन ऍज मेडिकेटेड सिरप। जर समजा फ्लेवर्ड सबस्टन्स असेल सिरप मध्ये, इट इज नोन ऍज फ्लेवर्ड सिरप। देन प्रोसिजर मध्ये जे काही सुक्रोज आहे वेग करून घ्यायचं, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचं, डिझॉल्व्ह करण्यासाठी जोपर्यंत ते डिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हीट प्रोव्हाइड करायचे विथ ओकेजनली स्टरिंग, देन त्याच्यामध्ये प्युरिफाईड वॉटर ऍड करायचं, देन फिल्टर द सोल्युशन अँड ऍडजस्ट द व्हॉल्यूम, जे काय फायनल व्हॅल्यूम आहे 20 grams ऍडजस्ट करायचे, देन जे काय प्रिपरेशन आहे ते कंटेनर मध्ये ट्रान्सफर करायचं, कॉर्क इट, अटॅच प्रिपेअर लेबल अँड सबमिट। त्या कंटेनर वरती लेबल, जसं इथे लेबलिंग ऑफ फॉर्म्युला मध्ये लेबल आहे, ह्याच फॉर्मॅट मध्ये कंटेनर वरती तुम्ही बघितलं असेल एखाद्या मेडिसिनची बॉटल आहे त्याच्यावरती लेबल असते, त्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही लेबल त्याच्यावरती अटॅच करायचं, समजते।
ओके मैम ज्यावेळेस तुम्ही मोर सुटेबल अँटीमायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह ऍड करायचंय कशासाठी टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम त्यासाठी अँटीमायक्रोबियल एजंट ऍज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून सिम्पल सिरप ज्यावेळेस किंवा सिरप ज्यावेळेस प्रिपेअर करताय तुम्ही त्यावेळेस त्याच्यामध्ये ऍड करायचे. ओके एक्सपेरिमेंट नंबर वन टू प्रिपेअर अँड सबमिट सिम्पल सिरप समजलाय. सिरप कन्सिस्ट विथ शुगर सिरप कन्सिस्ट ऑफ सुक्रोज इन कॉन्सन्ट्रेशन 66.7% विसरायचं नाही 66.7%. ओके